पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया. मुंबईमध्ये ठाकरे कुटुंबियांनी आज सिनेट निवडणुकीसाठीचं मतदान केलं. तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सिनेटसाठी मतदान केलं. वांद्रे इथल्या चेतना महाविद्यालयात सिनेटसाठी ठाकरेंनी मतदान केलंय. सरकारमध्ये घबराट असल्यानं निवडणुका होऊ देत नाहीयेत असा आरोप आदित्य ठाकरेंनी मतदान केल्यानंतर केला. शिंदे सरकारला राज्यातल्या सुशिक्षित मतदारांची भीती वाटतेय असा आरोपही त्यांनी केलाय. आमच्या राज्यात एक घाबरट घटनाबाह्य मुख्यमंत्री बसल्यामुळे सिनेट निवडणुकीची देखील त्यांना मनात भीती बसलेली आहे. युवासेनेची मनात त्यांची भीती आहे आणि म्हणून ही निवडणूक होऊ द्यायचीच नाही असं त्यांनी ठरवलं होतं. तरी देखील मी कोर्टाचे खूप खूप आभार मानतो, कारण आपण पाहताय की आज सिनेटची निवडणूक पार पडत आहे, मतदान चांगलं होत आहे आणि आमचे सगळेच मतदार मतदानाला उतरत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.